नमस्ते तुम्हा सर्वांचे माझे चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी डाएट पार्ट किंवा आपली इम्युनिटी कशी वाढवावी ह्याच्यासाठीचा मी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येते आज आपण कोविडच्या वातावरणामध्ये लॉकडाऊन आहे आता कंपल्सरी सगळीकडे लॉकडाऊन आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे की आपल्याला पूर्णपणे जास्तीत जास्त काय होणार आहे की आपली प्रतिकारशक्ती कशी वाढवावी कारण का आत्ता आपण जवळजवळ हे पाचवं लॉकडाऊन आहे की ज्याच्यामध्ये स्प्रेड जास्त होतोय म्हणून आपल्याला आत्ता सातारकर बरेच जण आहेत ते लॉकडाऊनमध्ये अडकलेले आहेत हा तर ह्याच्यामध्ये आता आपली प्रतिकारशक्ती कशी वाढवावी ह्याच्याबद्दल मी आज तुम्हाला बोलणार आहे तर महत्वाचं तीन गोष्टींसाठी आपलं हेल्थ किंवा आरोग्य महत्वाचं असलं पाहिजे ते माग पण मी बोलले होते तसं तुमची इम्युनिटी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपल्या आहारातून घटक आपल्याला घेतले पाहिजेत म्हणजे आपला जे अन्नमय कोश आहे जे शरीर आहे म्हणजे आपण जे, जे खाणार आहे त्यापासून आपलं शरीर बनणार आहे आणि त्यापासून आपल्याला इम्युनिटी डेव्हलप होणार आहे सो इम्युनिटी म्हणजे प्रतिकारशक्ती आपल्याला डेव्हलप होणं गरजेचं आहे तर ह्याच्यासाठी आपण काय काय करणं गरजेचं आहे आहारात काय काय बदल करणं गरजेचं आहे तर ते बघूयात हा महत्वाचा पार्ट आहे इम्युनिटी वाढवण्यासाठी एक्सरसाइजचा पण रोल सांगितलेला आहे म्हणजे रिसर्चेस असे आहेत की जे तुमचा आहाराबरोबर तुमचा व्यायाम एक तासाचा रोजचा व्यायाम ह्याच्यामध्ये पण ओव्हरलोड असता कामा नये म्हणजे खूप जास्त हेवी जर तुम्ही एक्सरसाइज केला तरी वर्ती के तो बॉडीवरती स्ट्रेस डेव्हलप केला जातो सो पॉझिटिव्ह स्ट्रेस डेव्हलप करायचे की जेणेकरून तुम्हाला एक्सरसाइजचा बेनिफिट मिळेल ब्लड सर्क्युलेशन सुधारणे हा तर हा एक्स आहेच आहे पण रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रॉपर व्यवस्थित एक तासाचा एक्सरसाईज जर असेल आता लॉकडाऊन आहे तुम्ही बाहेर काही कुठले मैदानी खेळ किंवा रनिंग आपल्याला करता येत नाही सो घरात बसून आपल्याला कोणता कोणता एक्सरसाइज करता येईल ह्याच्यामध्ये तुम्हाला सुरेश सूर्यनमस्कार अगदी बेनिफिशियल राहतो जो सूर्यनमस्कार जे आहे त्यांना तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढायला तर मदत होणारच आहे पण त्याचबरोबर तुमचे स्नायू तुमची हाड चांगली मजबूत आणि बळकट बनणार आहेत हा त्याचबरोबर विटॅमिन डी हा जो मॉलिक्यूल लागतो हा इम्युनिटी बूस्टर आहे किंवा इम्युनिटी प्रतिकारशक्ती तयार करण्यासाठी आपल्याला लागतो जर तुम्ही सूर्यनमस्कार हे सकाळच्या कोवळ्या उन्हात जर घातले तर त्याचा आणखीन फायदा होताना दिसतो म्हणजे विटॅमिन डी बरोबर तुम्ही सूर्यनमस्कार घातले हा Uh, दोन सेट सूर्यनमस्काराचे म्हणजे बारा सूर्यनमस्काराचे एक सेट असे दोन सेट्स तुम्ही घालू शकता आणि त्याचा फायदा तुम्हाला आणखी खूप पद्धतीने चांगल्या पद्धतीने होऊ शकतो म्हणजे दोन सेट्स आपल्याला सूर्यनमस्काराचे घालायचे आहेत हा महत्वाचा पार्ट आहे त्याच्यानंतर एक्सरसाइजमध्ये आसनं तुम्ही करू शकता वेगवेगळ्या प्रकारची आहेत ज्याच्यामध्ये पाठीच्या मनक्याला पीळ देणारी आसनं आहेत मग फॉरवर्ड बेंडिंगची काही आसनं असतील बॅकवर्ड बेंडिंगची काही आसनं असतील साईडवाईज बेंडिंगची असतील ह्या आसनांचा तुमच्या रोजच्या एक्सरसाइजमध्ये इन्क्लूड करा आता ज्यांना बाहेर नाही जाता येते वॉकिंग हा एक्सरसाइज खूप छानपैकी सांगितलेला आहे पण वॉकिंग करता येत नाही आता बाहेर जाऊन सो so, घरातल्या घरात गच्चीवर गॅलरीमध्ये जिथं कुठं तुम्हाला जागा मिळेल तर तिथं चालण्याचा सा प्रयत्न करा रिस्क काय असती गोल गोल जेव्हा तुम्ही फिरता तेव्हा कधी कधी मानेला जर बसू शकतो आणि चक्कर येण्याचा थोडीशी भीती राहते ह्याच्यामध्ये की खूप फास्ट वॉकिंग जेव्हा तुम्ही घरातल्या घरात करता तेव्हा जे टर्न अप करता नेकला तर तिथं तेवढी फक्त काळजी घ्यायची की मग काही प्रॉब्लेम येणार नाही ओके आता हा जो तुमचा वॉकिंग आहे हा एक्सरसाईज तुम्ही एक्स्ट्रा एक्सेस एक्स्ट्रा करायचं आहे का ते सांगते तुम्ही लॉकडाऊनमध्ये घरी बसून आहात सो काही फिजिकल ॲक्टिव्हिटी काही होत नाही आहे सो फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढवण्यासाठी एक्सरसाईज वॉकिंग करायचं आहे प्लस एक तास सेपरेट एक्सरसाईजसाठी से काढायचे ज्याच्यामध्ये आस नाहीत आता ज्यांना स्पॉट जॉगिंग करता येऊ शकता अगदी चालायला जागाच नाही आहे माझ्या घरी तर मग काय करता येईल जागच्या जागेवर रनिंग करता येईल जागच्या जागेवर आपल्याला पळता येईल जॉगिंग रनिंग स्पॉट वॉकिंग स्पॉट वॉकिंग म्हणजे जागच्या जागीच कदमताल करायची दॅट इज स्पॉट वॉकिंग म्हणजे मग तिथं तुम्ही फास्ट करू शकता जशी तुमची कपॅसिटी आहे त्या पद्धतीने तुम्ही स्पॉट वॉकिंग करू शकता जागच्या जागी चालून करू सुद्धा एक्सरसाइज करू शकता अशा पद्धतीने एक्सरसाईज आहेत मी आज एक व्हिडिओ पण टाकलाय आपल्या ग्रुपच्या लोकांसाठी सुद्धा की स्टिक वर्कआउट म्हणून टाकलंय की घरात बसूनच तुम्ही स्टिकचा वापर करून वेगवेगळ्या वेग पद्धतीची एक्सरसाइज करू शकता आणि हे एक्सरसाईज केल्यावरती तुम्हाला छानपैकी फ्लेक्झिबिलिटी स्ट्रेनिंग खूप छानपैकी स्ट्रेंथ वाढवणारे मसलचे ह्याचाही फायदा तुम्हाला मिळून जाणार आहे तर तो बघा अवश्यपणे मी त्याची लिंक पाठवलेलीच आहे ग्रुपमध्ये आपल्या हा फेसबुक uh, सातारा ह्या लाईव्हच्या माध्यमात मध्ये त्याच्यामध्ये ती पण लिंक टाकलेली आहे तर ती तुम्ही नक्की बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा ओके आता एक तास एक्सरसाईजमध्ये अजून मैदानी खेळ तुम्हाला खेळता येतील अजून एक डान्स स्टाईल करता येईल की जे एक तासामध्ये वर्कआउट होईल तुम्हाला स्वेटिंग झालं पाहिजे हां टॉक्सिन्स रिमूव्ह झाले पाहिजेत बॉडीमधले ह्याच्यासाठी आपल्याला एक तास वर्कआउट करता येईल हां आता पुढे जाऊन आपल्याला हे वर्कआउटचे प्रकार वेगवेगळे आहेतच हे एक्सरसाइज तुम्हाला करायचेच आहेत आहारा आता आहारामध्ये आपण काय काय बदल करूया हा खूप महत्वाचा पार्ट राहतो तर ह्याच्यामध्ये आत्ता तुम्हाला जे डार्क रंगाच्या ज्या पालेभाज्या आहेत म्हणजे हिरव्या पालेभाज्या ज्या आहेत ज्याच्यामध्ये डार्क हिरवा रंग आहे अशा पालेभाज्यांचा वापर करायचा आहे मग हिरव्या पालेभाज्या आत्ता तुम्हाला मिळू शकतात पालेभाज्या कोथिंबीर आहे किंवा ज्या ज्या आपल्याकडे मिळणारे ऋतुमानानुसार पालेभाज्या ज्या आहेत तर त्यांचा वापर आपल्याला मॅक्झिमम करायचा आहे ही इम्युनिटी बुस्टिंग करण्यासाठी खूप मदत होती कारण का आता आपल्याला माहिती आहे की कोविडसाठी ट्रीटमेंट पार्ट नाही आहे किंवा अजून लस अजून बाजारात यायची आहे किंवा अजून त्याच्यावर रिसर्च चालू आहेत आपण पाच ते सहा महिने जवळजवळ जानेवारीपासून ह्याच्यावर रिसर्च चालू आहे पण अजून मेडिसिन किंवा किंवा त्याच्यावरचं औषध नाही सापडलं सा सो मग आपली प्रतिकारशक्ती कशी वाढवावी ह्याच्यासाठी मी आज तुमच्यासाठी आजचं जे डाएट आहे तो पाठ आपण करण त्याचं विश्लेषण मी तुमच्यासाठी घेऊन येते ग्रीन लिफी व्हेजिटेबल जे महत्वाचा पार्ट आहे तर तो आपल्या डायटमध्ये इन्क्लूड करण्याची गरज आहे कारण का मेडिसिन्स अवेलेबल नाही आहेत सो माझ्या आहारामधून मला कोणते घटक मिळतील हा हिपोक्रायटिस सायंटिस्टने लिहून ठेवलंय युअर फूड इज फूड इज द थाय मेडिसिन म्हटलंय म्हणजे काय जे तुमचा आहार आहे तेच तुमचं औषध आहे असं सांगितलंय म्हणजे काय औषधासारखं काम करणारे मग औषध आपल्याला काही आपण बघतो रनिंग करणारे लोक असतील किंवा काही एक्सरसाइज खूप हेवी करणारे वर्कआउट करणारे असतील तर ते सप्लिमेंटरी घेत असतात सो आपल्या आहारामधनं ते ते घटक आपल्याला मिळत असतात तर ते घटक मिळण्यासाठी आपण काय काय इन्क्लूड केलं पाहिजे तर हिरव्या पालेभाज्या जे रूट व्हेजिटेबल्स आहेत पण जे जमिनीखाली वाढणाऱ्या ज्या भाज्या आहेत जसं की गाजर आहे हा त्या पद्धतीने गाजरामध्ये व्हिटॅमिन ए रिच व्हिटॅमिन ए डायरेक्टली नसतं पण विटॅमिन एचा प्रिकर्सर असतो दॅट इज बीटा कॅरोटीन म्हटलं जातं आणि त्याचं कन्वर्जन आपल्या बॉडीमध्ये आपलं लिव्हर करत असतो सो विटॅमिन ए हा इम्युनिटी बुस्टिंगसाठी काम करत असतो सो आपल्याला त्याचा महत्वाचा फायदा होताना दिसतो सो बीटरूट आहे गाजर आहे हां मुळा आहे ह्या पद्धतीनं कांदा सुद्धा जो आहे तो खूप उपयोगी पडताना दिसतो म्हणजे कोविडसाठी तर कांद्याचा खूप छानपैकी उपयोग होतो बघा कांदा आपण चिरल्यानंतर काय होतो आपल्या डोळ्यातनं नाकातनं पाणी येत असतं हां जी आपली सर्दी होत असते ती काय होती आपल्या शरीरातून नाकावाटे बाहेर पडत असते सो त्याचा मार्ग कसा आहे आतून बाहेर आहे आणि कोविडचा मार्ग कसा आहे बाहेरून आतमध्ये सो कांदा काय करतो सगळं एक्सरिशन म्हणजे तुमचे नेझल स्त्राव तयार होतात त्याच्यातनं तुमचा निघून जायला मदत होते मग एक आत्ता भाज्या नाही मिळाल्या मला कुठल्या तर मग मी काय करणार लॉकडाऊन आहे तर कांदा जो आहे कच्चा कांदा सगळ्यांच्याकडे अवेलेबल असेल तर रोजच्या जेवणामध्ये कच्चा कांदा वापरायला सुरुवात करा अजून एक मी मेडिसिन सांगते ह्याच्यामध्ये काय करायचं कांदा चिरून घ्यायचा त्याच्यावरती गुळ असतो आपल्या घरात हा तो गुळाची पावडरवरनं टाकायची आणि थोडंसं ताटलीमध्ये घ्या त्याच्यामध्ये गुळाचा पाक तयार होतो त्याचं पाणी तयार होतं आणि त्याचा रस कांद्याचा रस आणि गुळाचा रस मिळून त्याचा पाक तयार होतो आणि तो खाली झिरपत झिरपत येतो थोडंसं ताटकिरपं करून त्यातला जो रस तयार होतोय ना तो एक दोन चमचे सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही घेऊ शकता दॅट इज इम्युनिटी बुस्टर हा कांद्याचा रोल काय राहतो कांद्यामध्ये जे काही आहे ॲलिसिन किंवा अलॅनिन नावाचं जे अल्कोलाईड आहे हा ते आपल्याला खूप माद आ, काम मदत करतं इम्युनिटी बुस्टिंगसाठी मग कांद्याचा वापर पण खूप छानपैकी आपल्याला करता येऊ शकतो त्याच्यानंतर लसूण आहे हा ॲलेसिन नावाचं जे आहे ते अँटी बॅक्टेरियल आहे अँटी फंगल आहे अँटी व्हायरल आहे अँटी इन्फ्लोमेटरी काम करतं म्हणजे एवढ्या प्रॉपर्टीज आहेत लसणाच्या ह्याच्यामध्ये त्यामुळे रोजच्या जेवणामध्ये लसनाचा वापर आपण जास्तीत जास्त करू शकता लसूण तुम्ही कसा आहे बघा शिजलेला किंवा तळलेला लसूण जो तुमच्या भाजीतला असतो त्याचं कमी ऍक्टिव्हेशन होतं तर लसूण कसा खायचा तर कच्चा लसूण खायचा आहे तर कसा खायचा तर लसूण सोलायचा एक चार ते पाच मिनटं हवेशी संपर्क होऊन द्यायचा आणि त्यातलं अल्कोलाईड ॲक्टिव्ह होतो तोपर्यंत ॲक्टिव्ह होत नाही मग अशा पद्धतीनं कच्चा लसूण तुमच्या जेवणामध्ये तुम्ही घेऊ शकता जर कच्चा लसूण खाताच नाही येते तुम्हाला तर त्याची चटणी करून खा मग ती कारळ्याची बरोबर चटणी खाऊ शकता लसूण जवसाची चटणी बरोबर खाऊ शकता खोबऱ्याच्या बरोबर खाऊ शकता अशा पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या करू शकतात ओके तर ह्याचा वापर लसूण तुम्हाला मॅक्झिमम वापरता येईल भाज्यांमध्ये ह्याच्यामध्ये तर वापराच वापरा पण स्पेशली लसूण रोजच्या जेवणामध्ये चार ते पाच पाकळ्या खावा ज्यांना बीपीचा त्रास आहे कोलेस्ट्रॉल ज्यांना कमी आहे ज्यांना वजन कमी आहे काही थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे ह्यांच्यासाठी सुद्धा लसूण खूप उपयोगी आहे हो लसूण अँटी uh, uh, तुमचा शरीरातली टॉक्झिन्स रिमूव्ह करायला खूप मदत करते सो so, जे जे साचलेलं आहे सॅच्युरेशन जे आहे ते निघायला पण मदत होती सो so, लसणाचा वापर करा त्याच्यानंतर पाठ राहतो जिंजर म्हणजे आलं आलं खूप काम छानपैकी करतं सो so, आलं सर्दी झाल्यानंतर आपल्याला सुंठ वगैरे सुंठीचा लेप लावतो आपण किंवा सुंठीचा इंटेकमध्ये पण ठेवतो सो so, सुंठ पाचक पण काम करतं पित्ताची ज्यांना सर्दी असते त्यांच्यासाठी सुद्धा सुंठीचा वापर चांगल्यापैकी होतो सो आलं ड्राईड जिंजर इज द सुंठ मग तुम्ही आल्याचा वापर करू शकता आता आपल्या घरात मसाल्याच्या डब्यामध्ये असणारी हळद हळद खूप छानपैकी काम करते अँटी इन्फ्लमेटरी आहे अँटी बॅक्टेरियल आहे अँटी व्हायरल आहे अँटी फंगल काम करते त्यातलं जे कर्क्युमिन नावाचं जे तत्व आहे त्यातलं जे अल्कलॉइड आहे तुम्ही जर मार्केटमध्ये आज कर्क्युमिनची टॅब्लेट घ्यायला गेला तर पंधरा रुपयाला एक टॅब्लेट मिळते त्या सकाळ संध्याकाळ घ्यावे लागतात तर तुमच्या आहारामध्ये तुम्हाला दोन चमचे एवढी हळद पोटात गेली पाहिजे दोन चमचे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आहे हळद उष्णही असते प्लस हळद तुम्हाला निर्जंतुकीकरण करायसाठी उपयोगी पडते सो रोजच्या जेवणाच्या आहारामधनं तुम्हाला जितकी हळद जाईल अगदीच जर जात नसेल तेवढी तर तुम्हाला काढा करून घेता येईल म्हणजे मग त्याच्यामध्ये आलं टाकता येईल तुम्हाला त्याचबरोबर हळद टाकता येईल काही तुलसी तुलसी पत्र असेल तुळशी पानं असतील तर ते टाकता येतील तुम्हाला त्याच्यामध्ये आणखीन बाजूनं त्याच्यामध्ये तुम्हाला मिरे लवंग ह्या गोष्टी पण टाकता येतील ह्या गोष्टी पण टाकता येतील त्यामुळं तो महत्वाचा पार्ट आहे हां जेवणात तर आपण हळद टाकतो पण इतर गोष्टींसाठी आपण हर्बल काढा किंवा हर्बल टी किंवा ग्रीन टी त्याला नाव देऊ शकता तुम्ही आणि ते इंटेकमध्ये ठेवू शकता ओके ह्या पद्धतीने आपली इम्युनिटी वाढवायला मदत होणार आहे आता त्याच्यानंतर हानी म्हणजे मधाचा रोल पण खूप चांगल्यापैकी राहतो पण मध व्हिटॅमिन सी रिच फो ज्युसेसच्या फॉर्ममध्ये घेतला तर फायद्याचा राहतो कोणी सायट्रस फ्रूटच सा ज्यूस बरोबर हानी घेतला तर त्याचा फायदा होताना दिसतोय सो बरेचसे रिसर्चेस आहेत आता बऱ्याच लोकांनी व्हिटॅमिन सी ॲक्च्युली विटॅमिन सी रिच फूड खाणं गरजेचं आहे ह्या प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सो विटॅमिन सीचा रोल खूप आहे विटॅमिन सी सगळे सायट्रस फ्रूट आंबट जे पदार्थ आहेत त्याच्यातनं आपल्याला मिळतं म्हणजे लिंबू आहे संत्री आहे मोसंबी आहे किवी आहे अननस आहे पपई आहे पेरू आहे आणि आवळासुद्धा आहे म्हणजे ह्या पदार्थांचा आता आपल्याला कुठलंही फळ नाही मिळालं लॉकडाऊनमध्ये तर लिंबू हे सहज आणि सगळ्यांना उपलब्ध होऊ शकतो असं एक फळ आहे लिंबू पाणी तुम्ही आरामात घेऊ शकता जे मध्ये तुम्ही जो ग्रीन टी किंवा तुम्ही हर्बल टी जो बनवणार त्याच्यात फ्रेश लिंबू पिळणं गरजेचं आहे लक्षात घ्या लिंबू जे पिळताय तुम्ही विटॅमिन सी इज व्हेरी हिट लबायल व्हिटॅमिन सो तुम्ही जरा असं जरी उष्णतेचं त्याचा संपर्क आला तरी ते इव्हॅपरेट होत असतं म्हणजे लिंबू चिरून ठेवलाय दुसऱ्या दिवशी वापरले तर तुम्हाला त्यातलं व्हिटॅमिन सी कमी मिळतं सो so, विटॅमिन सी जर मिळायचं असेल तर फ्रेश लिंबू पिळणं गरजेचं आहे फ्रेश लिंबाचा रस असणं अपेक्षित आहे म्हणजे चिरल्यानंतर खूप इव्हॅपरेट होऊन जातं सो so, तुम्ही जे खा काही काही जण गरम पदार्थांमध्ये लिंबू पिळतात तर त्याच्यामध्ये ते व्हिटॅमिन सी राहत नाही ते इव्हॅपरेट होऊन जातं म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल गरम गरम पोहे केलेत आणि कढीत असतानाच लिंबू पिळ तर त्याचा उपयोग नाही तुमच्या डिश मध्ये आणल्यानंतर तिथं वरती लिंबू पिळणं गरजेचं आहे तुम्ही जी डाळीची आमटी घेत आहे त्याच्यात लिंबू पिळा लिंबाचं लोणचं नव्हे लिंबू फ्रेश लिंबू कारण का लोणचं बरेच जण खातील तर व्हिटॅमिन सी साठी तुम्हाला लिंबू फ्रेश घेणं गरजेचं आहे हा आवळाचं फॉर्म खूप छानपैकी बाकीच्या ह्याच्यातलं व्हिटॅमिन सी उडून जातं पण आवळा असं एकमेव फळ आहे की ज्याच्यामध्ये ते वाळवलं तरी सुद्धा वाळवलं तरी सुद्धा व्हिटॅमिन सी त्याच्यामध्ये हॅबेटंट म्हणजे खूप प्रमाणात असतं साठवलेलं हो असतं सा। पण त्यामुळेच तुमचा आवळा तुम्ही मोरावळा खाऊ शकता त्याच्यानंतर आवळा कॅन्डी खाऊ शकता आवळ्याचा ज्यूस घेऊ शकता आवळा कुठल्याही फॉर्म मध्ये तुम्ही घेऊ शकता चवनप्राशच्या फॉर्म मध्ये सुद्धा अवेलेबल असतो आवळा अँटी एजिंग प्रॉपर्टी आहे हा अँटी एजिंग अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी सो तुम्ही जास्तीत जास्त तरुण जास्तीत जास्त तुमच्या पेशींची नवनिर्मिती व्हायला मदत होती सो so, विटॅमिन सी रिच जे आहे ते तुम्हाला सगळ्यात जास्त आवळ्यामध्ये हे फळ मिळून जातं हां फायबर फूड इन्क्लूड करणं खूप गरजेचं आहे म्हणजे फायबर्स तुमच्या आहारात जाणं खूप गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये तुमच्या रोजचे सॅलड मी कांदा एक सांगितलं तुम्हाला मग तुम्हाला कोबी खाता येऊ शकतं परदेशामध्ये कोबीचं लोणचं केलं जातं हां आपण कोबीचं लोणचं नाही खाऊ शकत आहे तर ते प्रिबायोटिकसारखं काम केलं जातं सो so, आपल्याकडं म्हणजे तिथे इम्युनिटी बुस्टिंगसाठी कोबीचं खास लोणचं प्रसिद्ध आहे पण आपल्यामध्ये जेवणामध्ये आपल्या इन्क्लूड ह्याच्यामध्ये आपण कच्चा आहार खूप छानपैकी घेऊ शकतो हां कच्च्या पालेभाज्या तुम्ही इन्क्लूड करू शकता सॅलेड इन्क्लूड करू शकता ज्याच्यामध्ये आपल्या गटमध्ये इम्युनिटी डेव्हलप होती म्हणजे काय प्रोबायोटिक आणि प्रीबायोटिक हा दह्यातनं तुम्हाला प्रोबायोटिक म्हणजे चांगले जे जी जीवाणू आहेत तर ते आपल्याला खूप छानपैकी काम करतात तर ते आपल्याला शरीरामध्ये काही काही विटॅमिन्सची निर्मिती करायला मदत करतात जे आपल्या गटमध्ये करतात आणि त्याला जर त्याचं अगोदरचं खाद्य लागतं त्यात इज प्रीबायोटिक आणि ते आपल्याला सगळ्या फायबर फूडमधनं मिळतं म्हणून आपल्याला इन्टेकमध्ये ते घेणं गरजेचं आहे सो आपल्याला त्याचा इनटेक असणं खूप गरजेचं आहे म्हणजे काय की तुमच्या जेवणामध्ये कच्चं आहार कच्चा आहार म्हणजे सॅलडचा सा पार्ट सांगते मी फळं ज्याच्यामध्ये इन्क्लूड होतील त्याचबरोबर काही भाज्या आणि काही ट्यूबर्स म्हणजे काही रूट जसं की तुमचं गाजर आहे बीट आहे ह्या पद्धतीने इन्क्लूड करा हां ह्याचा फायदा तुम्हाला खूप होताना दिसतो सो so, व्हिटॅमिन सी रिच जे जे, जे आहे ते आपल्याला खूप फायद्याचं होताना दिसतं शिवाय इम्युनिटी बुस्टिंगसाठी आता हे झालं खाण्याचा आपण इंटेक घेतला पण काही रिस्ट्रिक्टेड फूड पण आहे जे तुमची इम्युनिटी डिप्राइव्ह करतं त्याच्यामध्ये पहिल्यांदा ॲनिमल प्रोटीन येतं ॲनिमल प्रोटीन म्हणजे सगळं आलं दूध दुधाचे पदार्थापासून ते सगळं ॲनिमल प्रोटीनचं सोर्स आहे त्याच्यामध्ये हे रिस्ट्रिक्टेड सांगितलेले आहे काही प्रमाणात जर इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात म्हणून अदरवाईज प्रोटीनचा सोर्स तुम्हाला खूप छानपैकी जर मेंटेन केला कारण का इम्युनिटी ग्लोबिलिन्स तयार करायला आपल्याला इम्युनिटी तयार करायला जे काही बॉडीमध्ये प्रतिकार शक्ती तयार करणारे अँटीबॉडीज तयार आहे त्याच्यासाठी प्रोटीन्सची गरज असते सो प्रोटीन्स पण आपल्याला इन्टेकमध्ये घेणं गरजेचं आहे ओके त्याच्यानंतर काही जंक फूड्स आहेत तर जंक फूड अवॉईड करणं गरजेचं आहे जंक फूड म्हणते बाहेरचे जे आत्ता कोविडच्या वातावरणात तुमचं सगळं बाहेरचं फूड बंद आहे बाहेरचं फूड म्हणजे हॉटेलिंग बंद झालं आहे बऱ्यापैकी किंवा व्यावसायिक पातळीवर तळलेले जे पदार्थ असतात ते कमी झालेत किंवा मैद्यापासून बनवलेले पदार्थ आहेत तर ते कमी झालेले आहेत तर त्या पदार्थांचा वापर आपल्याला कमीत कमी करायचा आहे ओके कारण का ते खूप तेल ऑइली असतात आणि खूप काळ टिकवण्यासाठी काहीतरी त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह वापरलेत आहेत अँड दॅट इज हजार टू युअर बॉडी म्हणजे काय ते टिकावं म्हणून काहीतरी प्रोसेसिंग केली बरोबर त्यामुळं ते काय होणार आहे खूप काळासाठी कुठलाही अन्न पदार्थ जेव्हा आपण खातो हा कुठलाही अन्न पदार्थ काही विष नाहीये लक्षात घ्या हा सगळं चांगलंच आहे निसर्गाने जे तयार केलेलं आहे पण आपण काय केली आपण काय केली कृत्रिम प्रक्रिया केली त्याच्यावरती खूप काळासाठी टिकावं मग ते टिकण्यासाठी ते रोग जंतूंना सुद्धा खाण्यासाठी उपयोगी नाही बरोबर त्याच्यावरती वाढ होत नाही कुठलाही आपण अन्नपदार्थ शिजवतो जेव्हा बॉइलिंग करतो हा पाण्याचा बॉइलिंग पॉईंट असतो शंभर डिग्री सेल्सिअस जेव्हा आपण पाण्यात कुठलीही भाजी उकळतो तेव्हा जीवजंतू मरून जातात बऱ्यापैकी बरोबर म्हणून आपण उकडलेलं अन्न खावं किंवा उकळून पाणी प्यायला सांगतो ह्याच्यामध्ये तुमचं अन्नाला पचन करण्यासाठी इझी डायजेस्टेबल होतं म्हणून आपण उकडून खातो आता जेव्हा तुम्ही कुठलाही पदार्थ अन्नपदार्थ तळता तेव्हा त्यातली ते न्यूट्रिशन व्हॅल्यू सगळी निघून जाते कारण का बर्न होतं जवळजवळ तेल जी उकळली जातात ती अडीचशे डिग्री सेल्सिअसपासून वरती हजार डिग्री सेल्सिअसपर्यंत प्रत्येकाचा बॉईलिंग पॉईंट प्रत्येक तेलाचा वेगवेगळा असतो सो त्या so, तेलामध्ये तळल्यानंतर कुठलं विटॅमिन कुठलं मिनरल त्याच्यामध्ये राहू शकेल नाही राहणार पण तर ते चवीला चांगलं राहील आणि कॅलरीज इंटेक आपल्याला देईल सो so, आत्ताच्या काळामध्ये आपल्याला कव्ह प्रवृत्ती वाढू नये किंवा कोविडच्या वातावरणामध्ये आपल्याला काही त्रास होऊ नये असं जर वाटत असेल तर तळलेले पदार्थ शक्यतो अव्हॉइड करा जे जंक फूडमध्ये आपण शक्यतो खातो चिप्स असतील वेफर्स असतील हा ह्या पद्धतीने आपल्याला अव्हॉइड करायचे जे ग्रीन ग्रीन रंगाचं आहे ना ते मॅक्झिमम वापरा आपल्या चौरस रंगाचा आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड असलं पाहिजे पांढरं असलं पाहिजे लालसर असलं पाहिजे पिवळं असलं पाहिजे आणि हिरवा रंग ह्या चार रंग तरी कमीत कमी आपल्या -कमी आपल्या डिशमध्ये रोजच्या जेवणामध्ये इन्क्लूड करणं गरजेचं आहे ग्रीन टीचा आपण उपयोग होताना दिसतो बऱ्याच जणांना त्याचाही फायदा आहे व्हिटॅमिन डीचा रोल खूप महत्वाचा आहे बऱ्याच जणांना इट व्हिटॅमिन डी हे कमी असतं शरीरात सो सप्लिमेंटरी आपल्याला घ्यायला लागतं कोवळ्या सूर्यप्रकाशात मिळतं पण त्याचा ॲब्सॉर्शन रेट खूप कमी आहे म्हणजे आपली जी इंडियन स्किन जी आहे व्हिटिश स्किन जी आहे आपली जी घवणाची स्किन आहे त्याला पंचेचाळीस मिनटं एक्सपोजर टू स्किन झाला पाहिजे सत्तर टक्के तरी स्किन तुमची एक्सपोजर झाली पाहिजे सूर्याबरोबर सूर्यकिरणांबरोबर तर ते ॲबसॉर्शन रेट होतं हां आत्ताच्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला कधी कधी सूर्यप्रकाश मिळेलच असं काही सांगता येऊ शकत नाही त्यामुळे तो एक पार्ट राहतो सो व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी ट्वेल्व आणि व्हिटॅमिन ई हे खूप महत्वाचे रोल आहेत कारण की हे अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहे त्यामुळे काय होतं जे जे कलरफुल फ्रुट्स आहेत आता सिजनेबल जी फळं आहेत तर त्याचा वापर करा सिझनेबल जी काही व्हेजिटेबल्स आहेत त्याचा वापर करा जेणेकरून त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट तर आहे अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टी आहे म्हणजे सूज कमी करणारे म्हणून व्हिटॅमिन ई e, हे रिच आहे ज्याच्यामध्ये तेल जी चांगली तेल आहेत घाण्यावरती गाळलेली त्याचाही वापर आपल्याला करता येतो व्हिटॅमिन ई e चा रोल हा पण खूप महत्वाचा आहे ह्याच्याबरोबर काही लाईफस्टाईलमधले चेंजेसही अपेक्षित आहेत मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आली आहे की झोप झोप तुमची खूप महत्वाची आहे नुसती पाठ तुम्ही पडलाय आणि तुम्हाला झोप नुसते डोळे मिटलेत पण छान झोप नाही लागली गुड क्वालिटी स्लीप असली पाहिजे तर त्याच्यामध्ये सुद्धा इम्युनिटी बिल्डअप व्हायला खूप मदत होती त्याचबरोबर तुम्ही जेवताय कसं कोणत्या वेळेला जेवताय तुमचं झोपणं आणि जेवणामधलं अंतर ह्याला सुद्धा खूप महत्व आहे इम्युनिटी बिल्डअपसाठी कारण की तुम्ही जे काही खाणार आहे पहिले इम्युनिटी सेंटर कुठे आहे माहिती आहे का आपल्या आपल्या स्टमकमध्ये जिथं हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार होतं हंड्रेड पर्सेंट हायड्रोक्लोरिक ऍसिड तिथं कुठलाही जंतू जीवजंतू टिकू शकत नाही लक्षात घ्या बघा हंड्रेड पर्सेंट हायड्रोक्लोरिक ऍसिड जर असेल तर त्याच्यासाठी तुम्ही बाहेर जर कुठल्याही हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये काही टाकलं तरी ते बर्न होणार आहे so, सो कुठलाही जीवजंतू गेला टिकुन so, तर तरा तरा तरी सुद्धा तो टिकून राहणार नाही सो ज्यांना ॲसिडिटी आहे ज्यांना पोळ गच्चं आहे मागच्या आपण भागात त्याच्याबद्दल बोललेलं होतं तर असे काही त्रास असेल तर इथं तुमची इम्युनिटी डिप्राय आहे लक्षात घ्या म्हणजे तुमचं ॲसिड सिक्रेशन वेळच्या वेळेवर होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुमच्या जेवणाच्या वेळा खूप महत्त्वाच्या आहेत तुमच्या जर जेवणाच्या वेळा महत्त्वाच्या व्यवस्थित असतील तर तुमचं ॲसिड व्यवस्थित प्रॉपर त्या त्या टायमिंगला सिक्रेट होणार आहे आणि ह्याचा फायदा तुमची इम्युनिटी करण्यासाठी होणार सो जेवण आणि अडीच ते तीन तासाचा अंतर पाहिजे क्रशिंग होणार हे खूप साध्या साध्या गोष्टी आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत जेवण करताना चावून चावून खायचं आहे घास ह्यालाही खूप महत्व आहे भरभर खाल्लं तर तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह होणार नाही सो इनडायरेक्टली लोड तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत हा हा पार्ट खूप महत्वाचा आहे चावून चावून खाणे ह्यालाही महत्व आहे so, सो तुमची जी आय टीमधनं तुमचा अन्न रस तयार तयार होणार आहे आणि शोषण होणार आहे आणि हे जी जी जे शोषण जे तुमचं होणार आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे तुमचे जे काही व्हिटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत हां जे काही तुम्ही अल्कोलाइडस खाताय तुमच्या आहारामधनं त्याचं शोषण नीट झालं पाहिजे तिथं जर मल असेल तिथं जर व्यवस्थित नसेल तर मग मग काय होणार आहे दीड आउट ते सगळे संडास निघून जाणार सो हे पण खूप महत्वाचं बघणं गरजेचं की तुमचं कोठा साफ होतो की नाही मागं मी ह्याच्यावर बोललेलीच आहे तर कोठा साफ होतोय की नाही हे चेक करणं गरजेचं आहे साफ झाला पाहिजे ओके ह्या पद्धतीनं मेडिटेशन अजून पार्ट एक सांगितलं इम्युनिटी बुस्टिंगसाठी की मेडिटेशन म्हणजे ध्यान खूप महत्वाचं आहे एक तुम्हाला मी ध्यानाच्या मागच्या भागामध्ये मी घेतलेलं आहे एक पर्वत ध्यान धारणा घेतली होती मी ॲक्च्युली धारणा घेतली होती त्याच्यावरती तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करायला सांगितलं होतं आणि त्याच्यातून आपण ध्यानामध्ये कन्वर्ट केलं होतं तर ह्या पद्धतीने आपण करू शकतो सो मी आता कम आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू